म्हणजे आमचा जो प्रश्न आहे म्हणजे पुढचा प्रश्न तोच सुद्धा खरा म्हणजे की जो काही भ्रष्टाचाराची कीड राज्याला बऱ्याच कार्यालयांमध्ये लागलेली आहे राज्याला लागलेली आहे असं म्हटलं तरी चालेल तर त्यासाठी आपण काय प्रयत्न करत आहोत यासाठी अँटी करप्शन ब्युरो सक्षम करणं आणि माझ्या माहितीप्रमाणे गेल्या वर्षभरात जर त्यांनी केलेल्या कारवाया बघितल्या तर वेगवेगळ्या विभागाच्या आठशे शासकीय कर्मचाऱ्यांच्यावर अँटी करप्शन ब्युरोनी आत्तापर्यंत म्हणजे गेल्या आठ नऊ महिन्यामध्ये कारवाया केल्या आहेत म्हणजे लोकांच्या तक्रारी आल्या तर अतिशय गंभीरपणाने दखल अँटी करप्शनकडून घेतली जाते ही गोष्ट स्पष्ट आहे आठशे लोकांच्यावर कारवाया केल्या आहेत आणि ह्या आठशेमध्ये एकशे सात पोलीस कर्मचारी आणि अधिकारी आहेत बरोबर आहे जर लोकांना कोणाच्याबद्दल तक्रार असेल किंवा कुठल्या पोलीस अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी वाम मार्गाने खूप मोठ्या प्रॉपर्टीज केल्या असतील एस्टिटी केल्या असतील तर द्यावी माहिती त्यांच्यावर शंभर टक्के मी कारवाई करणार अशा लोकांना पोलीस दलामध्ये ठेवलं जाणार नाही एक दुसरा मुद्दा मला जो जाणवतो की तक्रारी दाखल होतात आरोपी आठ होतात जात चार्जशीट तयार होते पण न्यायालयामध्ये ते बऱ्याचदा निर्दोष सुटले जातात कारण आरोपपत्रामध्ये असलेल्या त्रुटी या सगळ्यांसाठी या या सगळ्यांमध्ये होतं असं की गुन्हे सिद्ध होण्याचं जे प्रमाण आहे राज्याचं ते दिवसेंदिवस कमी होत चाललेलं आहे म्हणजे गेल्या अनेक वर्षांची आकडेवारी बघितली आपण तर आपण साडेआठ टक्क्यापर्यंत गेलो होतो गेल्या वर्षी आज आपण नऊ टक्क्यावर आहोत तर तुमचं काय ऑब्झर्वेशन तुमचं काय निरीक्षण आहे ही गोष्ट मलाही जाणवली म्हणून आपण या संदर्भामध्ये संख्य समिती नेमली होती ज्या स्टेटमध्ये कन्व्हेक्शनचा रेट जास्त आहे शिक्षा होण्याचं प्रमाण जास्त आहे त्या राज्यामध्ये जाऊन अभ्यास करावा आपल्यातून त्यांच्यात काय फरक आहेत हे बघितले जावेत आणि आपला कन्विक्शन रेट वाढवण्याच्या दृष्टीने उपाययोजना सुचवाव्यात म्हणून ही कमिटी गठीत केली होती या कमिटीचा अहवालही सरकारकडे आला आहे आता काही राज्यामध्ये पद्धत अशी आहे की एकदा एफ आय आर दाखल झाल्यानंतर पोलीस चौकशी करतात बरोबर जर पुरेसा पुरावा असेल तरच चार्जशीट दाखल केलं जातं आपल्या राज्यामध्ये सरसकट केसेसमध्ये चार्जशीट दाखल करण्याची प्रवृत्ती आहे आम्ही कोर्टामध्ये केस पाठवलेली आहे आता कोर्ट आणि तुम्ही बघून घ्या त्यामुळं अनेक केसेसमध्ये पुरावे नसतानासुद्धा चार्जशीट पाठवली जातात त्याचबरोबर साक्षीदार फितूर होण्यामुळं मोठ्या प्रमाणात आरोपी सुटत आहेत तिसरं कारण यामध्ये आलं की संबंधित वकील आणि तपाशी अधिकारी यांचा समन्वय राहत नाही तपास करणारा अधिकारी बदलून गेलेला असतो किंवा रिटायर झालेला असतो साक्षीदार बदलतात त्या केसकडं पुन्हा लक्ष दिलं जात नाही आणि त्यामुळंच एकंदरीत कन्विक्शनचा रेट हा कमी कमी होत चालला होता पण तो इतका कमी झाला की शासनालासुद्धा त्याची गांभीर्याने दखल घेणं भाग पडलं काही कर्मचाऱ्यांच्या अधिकाऱ्यांच्या आम्ही बदल्याही या संदर्भामध्ये केल्या आणि आता एकतर निर्णय मी घोषित केला आहे की ज्या जिल्ह्याचा कन्विक्शन रेट कमी आहे त्या जिल्ह्याचा एस पी असेल ॲडिशनल एस पी असतील डी वाय एस पी असतील इन्स्पेक्टर असतील किंवा पोलीस कर्मचारी असतील कुठल्याही टप्प्यावरचा अधिकारी असेल महाराष्ट्रामध्ये दे कन्विक्शन रेट कमी असणाऱ्या जे खालचे तीन जिल्हे आहेत या जिल्ह्यातल्या एकाही अधिकाऱ्याला कोणत्याही पद्धतीच्या आणि प्रकारच्या पारितोषकासाठी शिफारस केलं जाणार नाही हा निर्णय आम्ही घेतला आहे काही वर्कशॉप्स घेतलेली आहेत लोकांनाही प्रशिक्षण देण्याचा व्यापक कार्यक्रम घेतला आहे वकील आणि पोलीस यांच्यामध्ये चांगला समन्वय केला आहे आणि तीन चार महिन्यातला जर आपण बघितला तर आठ पॉईंट दोनवरून आता पंधरा पॉईंट चारवर महाराष्ट्राचा कन्विक्शन रेट जवळजवळ दुपटीपर्यंत पोहोचला आहे हा आपल्याला वाढलेला दिसेल देशांतर्गत दहशतवादाचा आणि नक्षलवादाचा मोठा प्रश्न सध्या आपल्यासमोर आहे तर त्याबद्दल आपण काय करतो आहोत तुमच्या मनात काय आहे पोलीस दलाच्या दृष्टीने हे अतिशय महत्त्वाचे प्रश्न आपण विचारलेले आहेत आज आतंकवादी आपल्या महाराष्ट्रालाच उद्दिष्ट करत आहेत मग मुंबई असेल पुन्हा असेल त्याचं कारण देशाच्या सीमेपलीकडून ज्या शत्रूला आपला देश दुबळा करायचा आहे ती देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईवर आणि महाराष्ट्रावर कारण महाराष्ट्र हे देशाचं शक्तीस्थळ आहे त्यामुळं उद्दिष्ट आपल्याला करतायत आणि त्याच्या अनेक तोटे आणि नुकसान आपल्याला सहन करावं लागले आता केंद्र सरकारने राज्य सरकारने यामध्ये खूप काही करायची गरज आहे पण महाराष्ट्राच्या बाबतीत मग फोर्स वन असेल क्विक रिस्पॉन्स टीम असतील इंटेलिजन्स मजबूतीकरणाचं काम असेल आपण सव्वीस अकराची घटना घडल्यानंतर आधुनिक शस्त्र देण्यापासून अनेक पद्धतीच्या सुधारणा केलेल्या आहेत आणि महाराष्ट्र जास्तीत जास्त सुरक्षित राहावा दृष्टीने पोलीस विभागाने प्रयत्न केलेले आहेत सरकारनेही चांगल्या पद्धतीचा निधी आपल्याला या कामासाठी प्राप्त करून दिला आहे आता हे झालं आतंकवादाच्या बाबतीत yeah. नक्षल ही मोठी समस्या आहे गेल्या दीड वर्षापूर्वीचं रेकॉर्ड बघितलं तर देशात सर्वाधिक नक्षल ॲक्टिव्हिटीज होणारा जिल्हा देशात गडचुल्ली होता पण आज गडचुल्लीचं मॉडेल संपूर्ण देशामध्ये लागू करावं अशी स्थिती निर्माण झालेली आहे एका बाजूने विकास कामावर तिथं जोर दिला गेला आहे मी त्या जिल्ह्याचा पालकमंत्र्या म्हणून मला अधिकची माहिती आहे की अजितदादांच्याकडून आम्ही आमचा प्लॅन साईज तिथं वाढवून घेतला आहे अनेक योजनांच्याकडून चांगले पैसे तिथं उपलब्ध व्हायला लागलेले आहेत मुख्यमंत्र्यांनी स्वतः लक्ष घालून चीफ सेक्रेटरीनी स्वतः लक्ष घालून तिथली रिक्त असणारी पदं मोठ्या प्रमाणात भरलेली आहेत त्यामुळे एका बाजूने डेव्हलपमेंटला गती मिळालेली आहे आणि दुसऱ्या बाजूने आम्ही पोलीस सक्षम केलेले आहेत आणि त्याचा परिणाम म्हणून आज गडचिरली मॉडेल हे देशामध्ये दे लागू करावं अशा पद्धतीची स्थिती निर्माण झालेली आहे आज महाराष्ट्रापुढं सगळ्यात मोठे धोके दोन आहेत एक आतंकवादी कृत्य त्यासाठी लोकांनीसुद्धा थोडंसं जागृत राहण्याची आवश्यकता आहे म्हणून मध्यंतरी आपण मुंबईमध्ये एक मिनिट मुंबईसाठी महाराष्ट्रासाठी चौकसपणाने जर जा लोक जागृत राहिले तर पोलिसांना मदत होईल त्यामुळं मला या वर्षभरात लोकांनाही जागृत करायचं आहे आणि पोलीस दलामध्ये असणाऱ्या त्रुटी दूर करून साधन सुविधा देऊन पोलीस दलही सक्षम बनवायचं आहे मग सी सी टी व्ही कॅमेरे असतील बाकीच्या गोष्टी असतील आता पुण्यामध्ये दोनशे एकसष्ट कोटीच्या सी सी टी व्हीच्या प्रकल्पाला चीफ सेक्रेटरीखालच्या अध्यक्ष ते चीफ सेक्रेटरीच्या अध्यक्षतेखाली असलेल्या कमिटीने मान्यता दिलेली आहे टेंडरही फायनल झालं आहे मुंबईचं लवकर करून घ्यावं यासाठी मी स्वतः आग्रही आहे आणि ती कमिटी हे कामसुद्धा लवकर करील असा मला विश्वास आहे एका बाजूने आधुनिक तंत्रज्ञान देणं दुसऱ्या बाजूनी पोलिसांची संख्या वाढवणं पोलिसांची कौशल्य वाढवणं या गोष्टीला आम्ही प्राधान्य दिले महाराष्ट्रामध्ये आणखी बासष्ट हजार पोलिसांची आवश्यकता आहे त्यातला बारा हजार पोलिसांचा टप्पा हा यावर्षी भरण्याच्या दृष्टीने विभागाने प्रस्ताव पाठवला आहे आणि वित्त विभागाने त्याला मान्यताही दिलेली आहे आता ज्या पोलिसांकडून आपण कायदा आणि सुव्यवस्थेची अपेक्षा ठेवता तर त्याच पोलिसांच्या समस्या बऱ्याचशा आहेत म्हणजे मी असं म्हणेन त्यांना घरं घरं नाहीत त्यांच्या आरोग्याच्या आर आहाराच्या अशा बऱ्याचशा समस्या आहेत तर त्याबद्दल आपण काय करत आहोत आणि तुम्ही काय सांगाल एक तर सगळ्यात मोठी पोलिसांची समस्या आहे त्यांना रोज चौदा पंधरा तास ड्युटी करावी लागते हा अमानुषपण आहे मागल्या पाच वर्षामध्ये आम्ही पंचावन्न हजार नवी पदं की देशात कुठल्याही राज्याने इतकी पदं भरली नाहीत तेवढी पदं महाराष्ट्रामध्ये भरली आणखी बासष्ट हजार पदांची पोलीस दलाला आवश्यकता आम्ही निश्चित केलेली आहे आणि त्यातला बारा हजार पोलिसांचा टप्पा भरावा म्हणून आम्ही वित्त विभागाला प्रस्ताव पाठवला होता त्यांनीही मान्यता दिलेली आहे लवकरच याबाबतीतला निर्णय आम्ही घेऊ पोलिसांची संख्या वाढवल्यामुळं तास कमी होतील त्याचबरोबर त्यांना घरं देण्याच्या दृष्टीने हुडकोकडून एक हजार कोटी रुपयाचं कर्ज घ्यावं आणि बांधणीचा मोठा कार्यक्रम हातात घ्यावा हे चीफ सेक्रेटरीच्या अध्यक्षखालच्या कमिटीने कॅबिनेटला शिफारस केलेली आहे त्याबाबतीतलाही निर्णय लवकरच घेतला जाणार आहे त्यांच्या घराचा प्रश्न असेल पोलिसांना आज जे पगार दिलेले आहेत वेतन आयोगाने त्या बाबतीत मी स्वतःच समाधानी नाही म्हणून मी माझ्या भावना व्यक्त करून या बाबतीतही एक कमिटी गठीत केलेल्या आहे त्या कमिटीचा निर्णय आला की पगार वाढवण्याचा निर्णयसुद्धा घेईन माझं विनम्रपणाने ग्वाही राहील की महाराष्ट्रातल्या पोलीस दलाचे पगार हे देशातल्या कुठल्याही पोलीस दलापेक्षा अधिक ठेवण्याचा आमचा प्रयत्न राहील पोलीस दलांनीसुद्धा लोकांना चांगली वागणूक दिली पाहिजे आणि चांगल्या सेवा दिल्या पाहिजेत आपा धन्यवाद हे होते आर आर पाटील यांनी राज्यातल्या कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस काय प्रयत्न करतायत गृह खातं काय प्रयत्न करतायत याची सांग सा, उत्तम माहिती आपल्या सर्वांना दिलेली आहे नमस्कार नमस्कार